चक्रीवादळ आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे तसेच चिकन मटणाचे भाव देखील आहेत आणि पाऊस देखील काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे अशा वेळी नव्याने बाहेर पडणारे मुठे खवै यांना आकर्षित करत आहे कोवळ्या गवतावर गुजरान करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या पौष्टिक आणि चविष्ट मुठ्यांना मागणी वाढत आहे सध्या सर्वत्र मुठे उपलब्ध आहेत विकत आणण्यापेक्षा अनेक जण पकडणे पसंत करतात मुठे विकून अनेकांच्या हाताला देखील दोन पैसे मिळतात फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या मुठ्यांवर तुटून पडतात मुंबई पुणे या शहरांमध्ये राहणारे लोक गावाकडून हमकास आणायला सांगतात शहरात एकशे वीस ते शंभर रुपये डझनावर मुठे मिळतात पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात माळरान शेट डोंगर ओहळ नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात सापडतात रात्रीच्या वेळीच रिमझिम पावसात हे मुठे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात कोवळे गवत आपल्या नांग्यांनी तोडून विळात नेऊन निवांत खातात रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी खवय्ये बाहेर पडतात हातात गॅस बत्ती टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती किंवा गोंडपाट असते रात्रभर माळटाण शेत गवताळ भाग किंवा डोंगर उतारावर फिरून मुठे पकडले जातात इतर खेकड्यांपेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्यांचा रंग तजेलदार काळा व पिवळा असतो पाठीचा भाग थोडा गोलाकार वर आलेला असतो त्याचा रंग काळा पिवळा चकाकणारा असतो आकाराने लहान असल्या तरी त्यांचे मांस चविष्ट आणि आरोग्यवर्धक असते मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढून त्यामध्ये पिठाचे मिश्रण भरले जाते हे मिश्रण भरल्यावर भर धाग्याने पुन्हा कवच बांधून कालवण तयार केले जाते आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण चविष्ट आणि लज्जतदार लागते